गाईज, आज आपण डिस्कस करतोय खूप महत्त्वाचा टॉपिक, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, है ना। फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सलाच म्हणतात ऊर्जा अक्षतेचा नियम। आठवी नवी दहावीमध्ये तुम्ही शिकला असाल, रंपेजेसचा आवाज नाही आला पाहिजे, है ना। ऊर्जा अक्षतेचा नियम, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, दॅट्स दिस अ स्टेटमेंट ऑफ व्हॉट, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। स्टेटमेंट इज नॉट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट आहे मॅथमॅटिकल स्टेटमेंट। आणि मॅथमॅटिकल स्टेटमेंटमध्ये थर्मोडायनामिक्समध्ये प्रत्येक चॅप्टरच्या एक जबरदस्त ट्रिक्स बनवलेत मी, कारण माझं वर्कआउट कुठे आहे, गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये लॉंग टर्म राहिल्या पाहिजेत। मला शिकवायचं नाही टॉपिक, टॉपिक हे तुमच्या डोक्यात लॉंग टर्म राहिलं पाहिजे आणि MCQ हे खटखट सॉल्व्ह झाले पाहिजेत, हे आपलं टार्गेट आहे। आता त्या टार्गेटमध्ये पूर्ण करण्यासाठी खूप चांगले ट्रिक्स आहेत गाईज ह्याच्यामध्ये, थर्मोडायनामिक्समध्ये ट्रिक्स काय। पहिली ट्रिक्स जी आता आपण वापरणार आहोत ती ट्रिक्स अशी आहे गाईज, है ना। ट्रिक्स बघा गाईज, आता म्हणा फिजिकल केमिस्ट्रीमध्ये ट्रिक्स कसं, अरे बाबा सगळीकडेच ट्रिक्स आहेत आपल्या। उषा किंवा गिशा, ट्रिक्स काय आहे, उषा किंवा गिशा, ट्रिक्सचं नाव काय आहे, उषा किंवा गिशा। माझ्यासोबत बोला, और एक बार बोल दो, उषा किंवा गिशा इज अ ब्रँडेड ट्रिक्स फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स गाईज। आता ह्या ट्रिक्समध्ये हे उषा कोण आहे रे, अरे कोण है उषा, उषा मीन्स व्हॉट गाईज, यू ले रहा हूं मैं इसके लिए, क्यू के लिए मैं क्या ले रहा हूं, क्यू ले रहा हूं, वागिशा के लिए W ले रहा हूं गाईज, है ना। वागिशासाठी काय घेतोय, W घेतोय, W समजते का। तर मॅथमॅटिकल इक्वेशन असं लिहितो गाईज, ह्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन असं लिहू शकतो का, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस W इज अ मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ व्हॉट, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। व्हॉट इज द ट्रिक्स, उषा किंवा गिशा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस W, हे सेम इक्वेशन, असंच इक्वेशन फिजिक्समध्ये पण आहे, फक्त तिथं साईन वेगळं आहे। फिजिक्सच्या थर्मोडायनामिक्समध्ये साईन वेगळे आहे, तिथं थोडं साईन वेगळे आहेत, लक्षात आलं का, फक्त साईनचाच आहे, है ना, असा तो पार्ट आहे, क्लिअर आहे। आता हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा 4 डिफरंट प्रोसेससाठी अप्लाय करायचा आहे, बरोबर ना। हा काय करायचा आहे, 4 डिफरंट प्रोसेसेससाठी अप्लाय करायचा आहे, त्यापैकी पहिली प्रोसेस आपण लिहितो गाईज, है ना। पहिली प्रोसेस लिहितो आहे आयसोथर्मल प्रोसेस। फर्स्ट प्रोसेस कोणती आहे, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अप्लाय करायचा आहे, है ना। तनिष त्या पोराच्या नादी लागू नको, इकडे लक्ष दे, ते बंद करते, एकदम फोकस इथं असलं पाहिजे नजर, है ना, हा ना। उषा अननेसरी मी बाईट देतो मी ऑनलाईन लेक्चरमध्ये, आता हे आता कुणीतरी ज्यावेळेस पोरं लेक्चर बघतील अननेसरी उगाच, है ना, तनिष तुझं नाव येईल डबल इथं ऐकायला भेटेल त्यांना, पेन घेतलास ते तर दलबद्री आहे रे, त्यांना काही नाही, त्यांना इकडे तिकडे कुणी कुणीकडे बघत राहते, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, त्याला इकडं असं फोकस करावं, सोपं आहे, हे 9वीचं शिकवलेला मी ऊर्जा अक्षतेचा नियम, बघावं असं नाहीच ना, इकडं बघायचं, इकडं बघायचं, हाताकडं बघा, चाललं आहे काय, हे फोकस ठेव ना इकडं, काय चाललं आहे काय नाही। आयसोथर्मल प्रोसेस घ्यायचं, आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय रे, फॉर एक्झाम्पल सपोज आता गरमी खूप होते, हा ना, गरमी खूप होते, आपण इथे एक AC लावली, आपण इथे एक AC लावली आणि AC जर टेम्परेचर सेट केलं 17 डिग्री, किती डिग्री, 17 असतो खतरा, है ना, असं जोक मारला ते, है ना, 17 डिग्री आपण काय केलं, टेम्परेचर सेट केलं। आता बटन दाबल्यानंतर, आता इथल्या AC बटन दाबले सपोज, है ना, व्हर्च्युअल AC आहे ती, बटन दाबलं, तिकडं पण AC बटन दाबलं, आपण बटन दाबल्यानंतर अर्धा तासानंतर काय होईल, प्रत्येक कोपऱ्यामध्ये टेम्परेचर किती होईल, 17 होईल, म्हणजे क्लासरूम काय असेल, आयसोथर्मल असेल, काय असेल, आयसोथर्मल असेल, पॉईंट क्लिअर आहे, आयसो म्हणजे सेम, थर्मल्स मीन्स टेम्परेचर। आता इम्पॉर्टंट हे झालं त्या वर्ड वाईज झालं, पण इथं काय वापरायचं आपल्याला आयसोथर्मल प्रोसेससाठी, आयसोथर्मल प्रोसेससाठी इंटरनल एनर्जी, क्यू डेल्टा यू म्हणजे काय, इंटरनल एनर्जी। या इक्वेशनमध्ये गाईज लक्षात घ्या, इक्वेशनमध्ये हा डेल्टा यू म्हणजे काय असतं रे, डेल्टा यू म्हणजे काय असतो, इंटरनल एनर्जी असते, इंटरनल एनर्जी, चेंज म्हणलं तर चालते, और चेंज इन इंटरनल एनर्जी। क्यू काय आहे,
हीट. डब्ल्यू का आहे गाइस वर्क डन. पॉइंट क्लियर आहे. आता इंटरनल एनर्जीबद्दल, इंटरनल एनर्जी म्हणजे काय, खूप सारे एनर्जीचं ते मिक्सचर असतं, ते का असतं काय ते पुढे मी सांगतो, ठीक आहे ना. आता आपण डिस्कस काय करतोय, वी आर डिस्कसिंग व्हॉट गाइस, वी आर डिस्कसिंग आयसोथर्मल प्रोसेस गाइस. आपण डिस्कस काय करतोय, आयसोथर्मल प्रोसेस यूज करतोय. आयसोथर्मल प्रोसेससाठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं इक्वेशन काय असतं, अरे बाबांनो, त्यामध्ये इंटरनल एनर्जी झिरो असते, है ना, काय असते, डेल्टा यू इज इक्वल टू व्हॉट गाइस, डेल्टा यू इज इक्वल टू झिरो. आपल्याला माहित आहे गाइस, आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं इक्वेशन काय आहे, आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. दिस अ मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ व्हॉट, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. डेल्टा यू इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे, झिरो, ह्याच्यामध्ये पुट करा, झिरो इज इक्वल टू काय होईल, क्यू प्लस डब्ल्यू, ऑर क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू, ऑर मायनस क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. पॉईंट क्लिअर आहे गाईज. हे कोणतं पण इक्वेशन तुम्ही घेऊ शकता, कुणासाठी, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्ससाठी, फॉर व्हॉट, आयसोथर्मल प्रोसेस, फॉर व्हॉट, आयसोथर्मल प्रोसेस. आता डब्ल्यूच्या साईन वरून पण वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सिस्टीम, क्यूचं ते सांगतो मी तुम्हाला, पुढे पुढे गेले की सांगतो, आठवण करून द्या मला फक्त. क्यू प्लस असेल तर हीट ऑब्झर्व, क्यू मायनस असेल तर हीट रिलीज. प्लस आणि मायनस कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो मी तुम्हाला. चाललं की बाय बाय करायचं, बाय चालू ना, कमी होऊ लागले एक, बाय द सिस्टीम, हे ट्रिक्स आहे त्याची सांगतो. क्लिअर आहे इथपर्यंत, क्लिअर आहे का. शाला प्रोसेस टू द नेक्स्ट वन, अडियाबॅटिक प्रोसेस गाईस. नेक्स्ट प्रोसेस कोणती आहे, अडियाबॅटिक प्रोसेस. इथंच लिहितो गाईस, कोणती प्रोसेस आहे, सेकंड प्रोसेस आहे अडियाबॅटिक. किती प्रोसेस आहे, तर चार प्रोसेस आहे, तर अडियाबॅटिक प्रोसेस, है ना, अडियाबॅटिक प्रोसेस गाईस. स्टार्ट करायचं, अडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे नेमकं काय असतं रे, अडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे थर्मसारखं. अडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे नेमकं काय असतं, क्यू इज इक्वल टू झिरो असतो गाईस. काय असतं, क्यू इज इक्वल टू झिरो, क्यू इज इक्वल टू काय असतं, झिरो असतं गाईस. पॉईंट क्लिअर आहे. आता अडियाबॅटिक प्रोसेसमध्ये मॅथमॅटिकल चेंजेस काय होतील, आपल्याला माहित आहे मॅथमॅटिकल काय, बाबा नो, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, तर डेल्टा यू इज इक्वल टू काय होईल रे बाबा नो, झिरो प्लस डब्ल्यू, दॅट इज व्हॉट, डेल्टा यू इज इक्वल टू व्हॉट, मायनस डब्ल्यू कशाला होणार आहे तिथं, म्हण म्हण मायनस कशाला करणार सोबतच, वा एवढं ना, मायनस डब्ल्यू जीवनात मायनसला जास्त प्राधान्य देत बसायचं नाही म्हण, लक्षात आलं का, क्लिअर आहे. ह्या वर्कला काय म्हणतात, अडियाबॅटिक वर्क डन म्हणतात. ह्या वर्क डनला काय म्हणतात, अडियाबॅटिक वर्क डन म्हणतात. पॉईंट क्लिअर आहे का, काय अडचण याच्यामध्ये. शाला प्रोसेस टू नेक्स्ट वन, फोर्थ प्रोसेस, थर्ड प्रोसेसकडे जायचं कसे, पाठ झालं पाहिजे, पाठ पाठ वाचायची गरजच नाही पडली पाहिजे. थर्ड प्रोसेस लिहून घ्या रे पोरांनो, थर्ड प्रोसेस आहे आयसोकोरिक प्रोसेस. थर्ड प्रोसेस कोणती आहे, आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं रे बाबांनो, लक्षात घ्या. आयसोकोरिक प्रोसेस म्हणलं की, कोरिक म्हणलं की काय होतं, व्हॉल्यूम सेम असतं गाईस. चंद्राची कोर लक्षात ठेवायचं लॉंग टर्मसाठी, कशाची कोर, चंद्राची कोर, व्हॉल्यूम आहे ना त्याला काहीतरी, म्हणजे लक्षात राहत नाही, हा ना. बार म्हणलं की कसं, आयसोबारिक प्रोसेस, है ना, ते वेगळं आहे, है ना, आयसोकोरिक प्रोसेस. कोर म्हणलं की चंद्राची कोर, थर्मल म्हणलं की कळाले, अडियाबॅटिक म्हणलं की क्यू इज इक्वल टू झिरो असतो, हा ना. कोरिक म्हणजे काय, हा ना, म्हणजे तिथं काय असतं, डेल्टा यू इज इक्वल टू काय असतं रे बाबांनो, डेल्टा व्ही इज इक्वल टू काय असतं, झिरो असतं. अरे बाबा ते बरोबर आहे ते, पण आपल्या इक्वेशनमध्ये डेल्टा व्ही नाहीच ना. अरे वो बराबर आहे भाई, लेकिन आपने इक्वेशन में नहीच ना भाई, लेकिन कल हमने इक्वेशन देखा था ना डब्ल्यू मैस का, जिस दिन कुछ लोग ऑब्सेंट थे, है ना, कौन से भाई, इक्वेशन हमने ऐसा देखा था ना, क्या भाई, डेल्टा यू इज इक्वल टू व्हाट, क्यू प्लस डब्ल्यू. अरे डब्ल्यू की इक्वेशन है ना भाई, डब्ल्यू का क्या इक्वेशन है, माइनस पी ई एक्स डेल्टा वी. अरे यहाँ पे है ना, दिस इक्वेशन नंबर वन एंड दिस इक्वेशन नंबर टू गाइस, पुट द वैल्यू ऑफ
डब्ल्यू इन अबव इक्वेशन, इक्वेशन क्या होगा फिर, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू माइनस पी ई एक्स डेल्टा वी होगा, होईल ना रे बाबा, यस नो, यस नो, झालं ना इक्वेशन, इक्वेशन झाल्यानंतर काय होतं बाबा, नो डेल्टा यू इज इक्वल टू, लक्षात घ्या इथं काय झालं, क्यू आहे, ह्या क्यूला साधं क्यू नाही आहे गाईज, हे क्यूला काय करायचं, क्यूला काय करायचं, बेसला काय लिहायचं, व्ही लिहायचं, नालाय का मोबाईल बंद करते, बंद कर, मायबाचं कल्याण कर काहीतर, आता फोडून टाकीन मोबाईल ते, कसं लिहात रे, काय डोक्याला ताण आहे, कसं जमिनीवरती ओझं कशाला झालं, काहीतर जमिनीवरती ओझं टाकल्यासारखं फालतू गिरी, जीवनामध्ये काहीतर सिरियसनेस कर ना काहीतरी, 5 डिग्री चालू आहेत, अरे हो काहीतर सिरियस हो, त्या डब्ल्यात काय बघत बसलेस, ज्या पूर्वीला चॅटिंग करायला असते कारण रिझल्ट बघितले ती बी येणार नाही, ह्या गैरसोबत कोण लग्न करणार म्हणणार तिनं, ह्याला काही ह्यालाच येत नाही, याचं नाव स्पेलिंग शिवाय दुसरं इंग्लिशचे अक्षर येत नाहीत, तिनं कशा लग्न करणार आहे सोबत, त्यासोबत तिनं चॅटिंग करायले काढवासारखं, सोड ना बाबा शिकण्याकडे लक्ष दे, 12 झाल्यानंतर कर काय करायचं ते, हरा ते तुमचा अधिकार आहे तो, हा झालं का, इकडं बघा रे, डेल्टा यूज इक्वल टू काय, क्यू, म्हणजे माझं लेक्चर खराब करणारच, माझा मूड खराब करणारच, अन्यश्री मी बाईट दिलं मी त्याच्यावरती, अरे शांत बस ना बाबा, काही करायचं नसेल तर शांत, एकदम शांत, पुतळा बसल्यासारखं बसायचं, त्या शेजारी कुणी बसायचं नाही, त्याला एकट्याला बसू द्यायचं कुठं बी, एकदम शांत, मला चेहरे कसे पाहिजेत, मी कुणाला काय म्हणलं का, मी अन्यश्री काय बोलतोय का कुणाला, काहीच नाही ना, मी शांतपणे शिकवतोय बाबा, शिकू द्या ना मला, काय चाललंय उगच, हा आपण काय झालं, हे इक्वेशन, हा जो क्यू आहे ना गाईज, क्यूच्या बेसला काय लिहितात, बेसला थोडंसं व्ही लिहायचं, बेसला काय लिहायचं, व्ही लिहायचं, क्यू व्ही, है ना, म्हणजे म्हणजे आयसोकोरिक प्रोसेसचं ते क्यू आहे असं समजतं आपल्याला, मायनस काय असेल इथं, इथं व्हॅल्यू टाका ना, काय डेल्टा व्हीची व्हॅल्यू किती ठेवली, डेल्टा व्हीची व्हॅल्यू 0 ठेवली, एवढी टर्म काय होणार, 0 होणार ना, म्हणजे काय होणार हे, डेल्टा यू इक्वल टू काय होईल, क्यू व्ही होईल ना गाईज, लक्षात आलं का, इंटरनल एनर्जी इज इक्वल टू व्हॉट, हीट ऑब्झर्व ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ही तिसरी प्रोसेस झाली, काय अडचण आहे काही, येस नो, आता चौथी प्रोसेस आहे गाईज, द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस इज व्हॉट, क्यू पी, सॉरी काय म्हणलं, आयसोबारिक प्रोसेस, चौथी प्रोसेस कोणती आहे, आयसोबारिक प्रोसेस आहे, आयसोबारिक प्रोसेस, काम करतो रे, काम करू द्या ना मला व्यवस्थितपणे, फक्त बघा रे, खराब लोकाच्या नादी लागू नका रे पोरांनो, लक्षात घ्या, हा एरिया शिकायचा नाही, शिका काहीतरी, भेटला फायदा करून घ्या, स्कोर येतो राजा, लय डेंजर फीस घेतो रे मी, माझ्याकडे फक्त माझ्याकडे मार्क पडतात, लक्षात घे, मार्क पडतात राजा, मेहनत खूप करावं लागतं, एवढी मेहनतीला काहीच होत नाही, जीवन एवढं वाटतं तेवढं एवढं सोपं नाही आहे, लय डेंजर पैसा मोजावा लागतो, काही जणांना माहीत आहे, फक्त ऐकून आलेत ना ना, कसे कसेच कॉन्सलिंगला लावा एकदा, पैसे कसे लागतात ते, लाखाशिवाय बोलतच नाहीत, 25 लाख 30 लाख, MBBS म्हणलं की 80 लाख 90 लाख, नाही दाबून पैसा लागतो रे, क्लास लावला म्हणजे, अरे बाबा 20 मार्क पण, 4 प्रश्न पण आले ना माझ्या क्लासमध्ये, है ना, 4 पण आलं तर ते पैसे फिटतात रे, कमीत कमी उगा 4 प्रश्न पण उगा आले क्लास लावल्याप्रमाणे पैसे फिटले, बरोबर ना, औंचक 20 येणारे 4 मार्क असतात, जाणारा 1 असतो, म्हणजे एका प्रश्नाला 5 मार्क वाढतात, लय डेंजर पैसा असतो रे इथं, हे साधा टॉपिक नाही आहे, थर्मोडायनामिक्स हा नीटमधला हायेस्ट स्कोरिंग टॉपिक आहे, असं वाटतंय का साधा आहे म्हणून, मराठी शिकवतंय ऐका ना, इथं फक्त काय चलतं, इकडं जेवूस चाललं, इकडे केमिकल बॉन्डिंग चलतं, इकडे केमिकल बॉन्डिंग चालायला लागले ह्या क्लासमध्ये, तिकडं जेवूस चलते, हेच चलवतात रे, आणि मोल कन्सेप्ट एक चलते, दे दनादन देन, सिलेबस कधी संपवायचं, मी कुठं आहे, तुमच्या टार्गेटकडे आहे ना, मी टार्गेट आहे ना, मी सिरियस आहे मी, हा ना सिरियस आहे, पुढं जावं लागेल ना यार, आणि मी माझ्या घरचा कंटेंट घेत नाही आहे, पार्ट ऑफ, है ना, पार्ट ऑफ युअर टेक्स्टबुक, महाराष्ट्राच्या बोर्डमध्ये पण हेच आहे रे, महाराष्ट्र बोर्डचं पुस्तक केलं तर लई मोठी आहे,
केमिस्ट्रीचा सगळ्यात भारी बुक कोणता माहिती आहे का? 2-3 वर्षापूर्वी 4-5 वर्षापूर्वी एक जुनी सिलॅबस होतं ना, त्याचं केमिस्ट्रीचं C2 बुक बघ, ते वाचून बघ, ते कसलं बुक आहे बघ, ऑर्गॅनिकचं. त्याच्यावर भारी बुकच नाही, त्या स्टेट बोर्ड NCERTपेक्षा 10 पटीनं चांगलं. महाराष्ट्र बोर्डची थेरी कर, नीट जाऊ दे, बोर्ड लिया अवघड आहे. आणि एकदा आलं ना स्क्वॉड, किती राहू दे कॉपीड सेंटर, नाही तर स्क्वॉडला तिथं त्या सेंटरला पाठवून गेलो मी, ना बदलून ठेव, तू राहा फक्त त्या सेंटरला, पोपटच करू आणि केमिस्ट्रीच्याच पेपरला करतो, कॉपी तर करू दे फक्त त्या सेंटरनं, सेंटरची पण मी बघतोच. हा ना, हा चालं चालं ना. आयसो बारीक आहेस, आयसो बारीक प्रोसेस काय दिलं रे बाबा, अननेसरी माझं ना बी पी वाढवलं रे बाबा ह्यानं, हा ना, अननेसरी बी पी वाढवलं, हा ना, आयसो बारीक प्रोसेस, क्लिअर आहे. आयसो बारीक प्रेशर, बारीक म्हणजे काय रे, बार बार म्हणजे डोक्यावर प्रेशर आलं की बारमध्ये जातो शेक, आपण नाही जात, जनरलाइज सांगतो, है ना, कसं प्रेशर, है ना, प्रेशर आले की कुठे जातो आपण, बारमध्ये जातो, है ना, कुठे जातो बारमध्ये जातो. तसं मी जात नाही कितीही प्रेशर आलं तरी, नाही आपण, है ना, शुद्ध शाकाहारी माणूस आहे मी, आणि शाकाहारी म्हणजे पेणारे पण शाकाहारीच असतात ना, है ना, म्हणजे बार म्हणले की कसं प्रेशर, है ना, बार लक्षात ठेवायचं, म्हणजेच काय कॉन्स्टंट प्रेशर असतं, का असतं रे बाबांनो, QP = काय असतं, 0 असतं, लक्षात आलं का, है ना, QP = काय असतं, कॉन्स्टंट असतं. अरे बाबा ते ठीक आहे, QP = आपल्या इक्वेशनमध्ये ∆P नाहीच ना, ∆P = 0, ∆P नाहीच ना, मग कसं करायचं, असंच करायचं बघा, इकडं बघा, ∆U = वॉट, Q+W, ∆U = वॉट, Q - PEX ∆V, हे सेम इक्वेशन वापरायचं, फक्त इथं काय लिहायचं, QP लिहायचं, काहीच बेसला काय लिहायचं, फक्त QP लिहायचं, QP म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ∆H असतं, ∆H, QP म्हणजेच काय असतं, ∆H असतं, काहीच लक्षात येते का तुम्हाला, ∆H म्हणजे काय, एन्थाल्पी चेंज, म्हणजे काय, एन्थाल्पी चेंज, पॉइंट क्लिअर आहे का, इक्वेशन असं लिहू शकतो का, ∆U = ∆H -PX, ∆V लिहू शकतो का रे, असं कसंही लिहू शकता तुम्ही, कारण तुम्हाला व्यक्ती स्वतंत्र आहे, पॉइंट क्लिअर आहे. दिस इज ऑल ओवर अबाउट व्हॉट, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि 4 प्रोसेस. डबल वाचायची गरज आहे, डबल वाचायची गरज आहे कुणाला, फक्त लक्ष द्यायचं आहे रे. क्लिअर आहे ना, हां, पुढं जायचं का, आता पुढं जात असताना गाईज, हा ना, पुढं जात असताना आता ग्राफ्स बघायचे आहेत गाईज, ग्राफ्स पुढं, है ना, ग्राफ्स बघायचं, पहिला पॉइंट टाका गाईज, ग्राफ्स ऑफ आयसोबारिक प्रोसेस, ग्राफ्स ऑफ आयसोबारिक प्रोसेस, बारीक प्रोसेस म्हणले की छोटी प्रोसेस म्हणायची नाही, बारीक म्हणतात ना आपल्याकडे, ते बारीक म्हणजे तसं नाही, नाही तर म्हणतात बारीक, है ना, लय पोरग बारीक आहे, लय पोरगी बारीक आहे असं म्हणतात ना, पोरग पोरगी बघायला गेले की, है ना, जोडी लागते का, नाही नाही, पोरग उंच आहे, पोरगी बारीक आहे, है ना, ते बारीक नाही, बारीक म्हणजे कसं, हां प्रेशर, हो ना गाईज. आता गाईज ग्राफ बघा गाईज, पहिला ग्राफ आहे, फर्स्ट ग्राफ आहे P vs V, P vs V, पहिला ग्राफ कोणता आहे, P vs V, बरोबर ना, ग्राफ चालू करायचा, ऐकून घ्या फक्त ऐकून, हा ना, P vs V ग्राफ बघायचं, P vs V ग्राफ बघत असताना गाईज, ह्या साईडला काय आहे, ह्या साईडला P आहे, ह्या साईडला V आहे, हा ना, ग्राफ काय रे इथं आहे, आहे हां, P vs आहे, असंच लक्ष सांगत राहायचं, बरोबर ना, एवढं चांगलं लेक्चर शूट होऊ लागले, मैंकेला एवढ्या शिवाय दिलेत मी ह्याच्यामध्ये, की बसरे बस, की बसरे बस, हा ना, मोबाईल फेकून दिला आज लेक्चरमध्ये, काय पाहिजे, लेक्चर शूट होतं ना, PV आहे ना, PV नावाचा ग्राफ आहे गाईज, कसं, पॉईंट 2 आपण कन्सिडर करूत, पहिल्या पॉईंटचं नाव काय रवी, पहिल्या पॉईंटचं नाव आहे रवी, काय पहिल्या पॉईंटचं नाव, रवी, हा रवीचा पॉईंट आहे, दुसरा पॉईंट जो आहे ना, दुसरा पॉईंट हनुमंत, ह्याला म्हणूयात पॉईंट नंबर 1, रव्या 1 नंबरला असतो,
आणि हनुमान 2 नंबरला असतो. लक्षात आलं का? ग्राफ असा असतो. पी व्ही ग्राफ कसा असतो? दॅट ग्राफ इज व्हॉट गाईज? पॅरलल टू एक्स ॲक्सिस. लक्षात घ्या, कारण ह्याच्यावरती जर टॅन्जंट टाकलं तर प्रेशर काय असेल? कॉन्स्टंट असेल गाईज, कॉन्स्टंट असेल ना. यस नो? लक्षात आलं का? हा पी व्ही ग्राफ आहे. पी व्ही ग्राफ कसा असेल? पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल. दोन्ही पॉईंटच्या व्हॅल्यूज, पॉईंट 2 पकडा, ह्या पॉईंटला 1 नंबर द्या, ह्या पॉईंटला 2 नंबर द्या, दोन्ही पॉईंटचं प्रेशर एकच आहे ना. लक्षात येते का? आता ह्या पॉईंटमध्ये जात असताना गाईस इकडे बघा, 1 to 2 जात असताना काय वाढतं रे गाईस? व्हॉल्यूम वाढते. म्हणजे काय म्हणू शकतो? जर व्हॉल्यूम वाढत असेल तर गॅस एक्सपांड होतोय ना. काय होतंय? गॅस एक्सपान्शन होतंय गाईज. ह्यालाच काय म्हणायचं? गॅस एक्सपान्शन म्हणायचं. एक्सपान्शन, गॅस वाढतोय ना. कुठून? 1 पासून 2 पर्यंत जात असताना. लक्षात येते का तनेश? नंतर नंतर 2 पासून 1 पर्यंत येत असताना इकडून इकडे या. कुठं? 2 to 1. काय म्हणू शकतो? गॅस काय होईल? कॉम्प्रेशन गाईज. लाईट लक्षात आलं का? कसं गॅस काय होईल का बाबांनो? गॅस कॉम्प्रेशन होईल. लक्षात येते का? आर यू गेटिंग माय पॉइंट? कॉम्प्रेशन. लक्षात आलं का? जर ह्याला अजून फील करायचं असेल, लक्षात घ्या, फील करायचं असेल तर ना आपण इंजेक्शन पण घेऊ शकता. आपण इंजेक्शन असतं ना, इंजेक्शन, ते पिस्टनसारखं काम करतं. और फ्रिक्शनलेस पिस्टन घ्या, एक असं पिस्टन घ्या. आणि आपण काल पण घेतलं होतं गाईज, इकडं बघा, हा पिस्टन आहे. वरती हा आपण काय दिलेला आहे? इथं हा वरून प्रेशर देतो आपण. वरून काय देतो आपण? प्रेशर देतो, तर आपण पी एक्सटर्नल म्हणतो, है ना. हा जर पिस्टन वरती गेला तर नवीन पोझिशन येईल ना. जर गॅस एक्सपांड झाला, समजा काय झालं, गॅस एक्सपांड झाला, तर हे पिस्टन कुठं जाईल? इथं जाईल. व्हॉल्यूम वाढेल ना त्या पॉईंटला. आपण 1 कन्सिडर करा, ह्याला 2 कन्सिडर करा. लक्षात आलं का तुम्हाला? हे पिस्टन वरती गेलं म्हणजे काय झालं? एक्सपान्शन झालं. जर हे पिस्टन खालच्या साईडला आलं तर काय होईल? कॉम्प्रेशन होईल. लक्षात आलं का? व्हॉल्यूम कमी होईल ना. ह्याला म्हणायचं कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन. हा झाला पी व्ही ग्राफ. कुण्या प्रोसेससाठीचा? आयसोबारिक प्रोसेससाठीचा. शाला प्रोसिड नेक्स्ट वन, पी टी ग्राफ गाईज. कोणता ग्राफ? पी टी ग्राफ, है ना. सेकंड ग्राफ है हा प्रोसेस मधला, पी टी ग्राफ. पी वर्सेस टी, पी वर्सेस टी ग्राफ कसा असतो बाबांनो? आपल्याला जेई ॲडव्हान्सचा प्रॉब्लेम याच्यावरती सॉल्व करायचा गाईज. कोणता? जेई ॲडव्हान्सचा प्रॉब्लेम ह्या कन्सेप्टवरती सॉल्व होईल. ह्या ग्राफवरती प्रश्न आहे, फक्त ऐकायचा व्यवस्थितपणे मराठीमध्ये. लक्षात आलं का? आता इथं बघा, इथं काय असेल रे? ह्या साईडला काय असेल? पी असेल. ह्या साईडला काय असेल? टी असेल. हा पण कसा असेल गाईज? पी असल्यानंतर, पी असल्यानंतर म्हणतो मी. काय असल्यानंतर? पी असल्यानंतर ऑब्व्हियसली हा पॅरललच असेल ना. हा पण सेमच ग्राफ असेल ना. दोघा दोन पॉईंट आपण घेऊयात. आपण दोन पॉईंट घेऊयात. कोणकोणते पॉईंट घेऊयात रे? पॉईंट नंबर 1 अँड पॉईंट नंबर 2 घेऊयात गाईज. दिस 1 नंबर पॉईंट आणि दिस पॉईंट नंबर 2. दोन्ही पॉईंटचा प्रेशर काय असेल? एकच असेल. ग्राफ असाच असेल ना. दोघांचं प्रेशर काय असेल? एकच असेल ना दोन्ही पॉईंटचं. म्हणून ग्राफ कसा असेल? हा पॅरललच असेल. लक्षात येते का तुम्हाला? आता 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 इथून इथून इथं इथून 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 ह्या पॉईंटपासून इथून एक टाकला टँजंट इथं, ह्याला काय भेटलं? इथं टी 1 भेटलं. इथून एक टँजंट टाकलं गाईज, इथं काय भेटलं? टी 2 भेटलं. टेम्परेचर वाढवल्यानंतर, टेम्परेचर वाढतं ना, इनिशियल टेम्परेचर है ना, फायनल टेम्परेचर. लक्षात येते का तुम्हाला? असा तो ग्राफ असेल. लक्षात येते का? पी टीचा आणि पी व्हीचा ग्राफ कसा असेल? सारखा असेल. तिसरा ग्राफ आहे गाईज. आता कोण असेल? व्ही टीचा ग्राफ आहे. कुणाचा आहे? थर्ड ग्राफ आहे याचा. कुणाचा? व्ही वर्सेस टी. व्ही वर्सेस टी. व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. लक्षात घ्या, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. म्हणजेच काय रे बाबांनो? ॲट कॉन्स्टंट पी पी पी. कारण आपण आयसोबारिक बघतो आहे. आपण काय बघतो आहे? आयसोबारिक बघतो आहे. क्लिअर आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर काय असेल? ग्राफ कसा असेल? स्ट्रेट लाईन असेल.
ग्राफ कसा असेल, स्ट्रेट लाईन असेल गाईज, तो पॉईंटमधनं आहे ना, लक्षात घ्या एक अशा टाईपचा ग्राफ आहे, लक्षात घ्या अशा टाईपचा ग्राफ आहे, हा पॉईंट नंबर वन आहे, हा पॉईंट नंबर टू आहे, असा स्ट्रेट जातो. तिथं पॉईंट नंबर वन आणि पॉईंट नंबर टू, ह्या साईडला काय आहे, व्ही आहे, ह्या साईडला टी आहे. लक्षात घ्या, गॅसला जर टेम्परेचर आपण दिलं, गॅसला टेम्परेचर दिलं तर काय होईल, व्हॉल्यूम वाढेल ना. म्हणजे इकडं बघा, आता आपलं हा इनिशियल पॉईंट आहे, अंडरस्टँड करा ह्या ग्राफला, शेक ह्या ग्राफला अंडरस्टँड कर, हा पॉईंट आहे है ना, ह्याचं ह्याचं एक व्हॉल्यूम आहे, ह्याचं एक टेम्परेचर आहे पॉईंटला, ठीक आहे ना, ह्याचं है ना. इथं व्हॉल्यूम किती आहे ते नाला आहे खाली बघलेले, अजून बघ खाली तिथं त्या वहीकडे बघ, पायाकडे बघ, स्वतः स्वतःच्या पायाकडे इथं बघ, नो चक्कर आहे ना पायामध्ये, सनी चक्कर, किती चांगला कंटेंट घ्या, कारण आपण शिकलेल्या वाट ॲटमॉस्फिअरमध्ये जायचं ना ना, तुम्हाला ना 10-15 मसरडू द्यावं लागते राखण्यासाठी, आणि हातामध्ये काटे देऊन ना त्या पावसामध्ये ना झडीमध्ये तिथं जनावरं माळावरती राखायला लावं लागते तुम्हाला, तर तुम्ही सुधारता. काय चाललंय काय नाही, अरे चाललंय काय, इथं बघ ना बाबा, समजून न समजू बघायचं, लक्ष ठेवायचं, अप्रोच ठेवा ना यार तुम्ही, त्रास त्रास त्रास, मेंटली टॉर्चर है ना, काय चाललंय काय, बापरे. इथे एक व्ही आहे, इथलं इथलं पॉईंट आहे, पॉईंटचं नाव काय वन आहे, इथल्या पॉईंटचं नाव काय टू आहे, इथे एक व्हॉल्यूम आहे, इथे काय आहे टेम्परेचर आहे, पॉईंट क्लिअर आहे, हां म्हणा. हां, जर जसं टेम्परेचर वाढलं गाईज, आपण असं प्रोग्रेस करतो ना आपण, टेम्परेचर वाढल्यानंतर काय होईल, व्हॉल्यूम पण वाढेल ना, हा व्हॉल्यूम वाढला ना गाईज, लक्षात येते का तुम्हाला, इथला पॉईंट काय असेल, लक्षात येते का तुम्हाला, हा पॉईंट असेल, हा व्हॉल्यूम असेल ना, हा व्ही वन असेल, हा व्ही टू असेल, टेम्परेचर वाढल्यानंतर काय होईल, हा टेम्परेचर पण वाढलं ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, एक वाढल्यानंतर दुसरा वाढेल, एक कमी झाल्यानंतर दुसरा कमी होईल. इथं काय झालं, ह्याला आपण ह्या पॉईंटला म्हणूयात आपण गाईज, ह्याला म्हणूयात आपण टी वन, लक्षात घ्या, पॉईंटला अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा, सोपं आहे सगळं, ह्याला काय म्हणूयात आपण, इसको क्या बोलेंगे, हसायचं नाही वेड्यासारखं, कोण हसलं, अजिबात हसायचं नाही, हा ह्याला म्हणूयात आपण टी वन, ह्याला म्हणूयात आपण टी टू, ह्याला म्हणूयात आपण व्ही वन, ह्याला काय म्हणूयात व्ही टू, पॉईंट क्लिअर आहे, येस नो, हा ना, ह्या साईडला काय आहे टी आहे गाईज, पॉईंट क्लिअर आहे, म्हणजे हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा काय असेल, ग्राफ असेल गाईज, पॉईंट क्लिअर आहे. हा कुणाचा झाला, हा आयसोबारिक प्रोसेससाठी झाला, शाला प्रोसेस टू द आयसोकोरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेससाठी जायचं का, येस नो, चला नेक्स्ट वन इज व्हॉट, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेसमध्ये पहिला ग्राफ आहे पी वर्सेस व्ही, कोणता आहे, फर्स्ट ग्राफ इज व्हॉट, पी वर्सेस व्ही, हा ह्या साईडला काय आहे, पी आहे, ह्या वर्सेस व्ही आहे, पॉईंट क्लिअर आहे, पी वर्सेस व्ही, हा आयसोकोरिक म्हणजे काय असेल, कॉन्स्टंट काय असेल, व्हॉल्यूम असेल, मग ग्राफ कसा असेल रे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे कसा असेल, उभा ग्राफ असेल, उभा पॉईंट नंबर, ह्याला इथे एक पकडा, ह्याला एक पॉईंट पकडा, ह्याला एक पॉईंट पकडा, पॉईंट नंबर हा कोणता असेल, वन असेल, हा पॉईंट नंबर काय असेल, दोन असेल, लक्षात आलं का, ग्राफ कसा असेल, उभा असेल, कारण दोन्ही पॉईंटचा व्हॅल्यू व्हॉल्यूमची कशी असेल, सेम असेल ना, दोन्ही पॉईंटची व्हॅल्यू कशी असेल, सेम असेल गाईज, लक्षात येते का, पॉईंट नंबर वन पकडा, पॉईंट नंबर दोन पकडा, ह्याचं प्रेशर वेगळं असेल, ह्याचं प्रेशर वेगळं असेल, लक्षात आलं का, प्रेशर व्हॅरी असेल पण व्हॉल्यूम काय असेल, कॉन्स्टंट असेल, पॉईंट क्लिअर आहे गाईज. शाला प्रोसिडू, नेक्स्ट पॉईंट इज व्ही टीचा ग्राफ, व्ही टीचा, व्ही वर्सेस टीचा ग्राफ गाईज, लक्षात घ्या, व्ही वर्सेस टी, हा ग्राफ हा एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल गाईज, बर, लक्षात आलं का, व्ही वर्सेस टी हा एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल, पॉईंट नंबर वन असेल इथं आणि पॉईंट नंबर दोन असेल, पॉईंट क्लिअर आहे, हा ना, कारण इथं काय असेल, व्ही आहे ना इथं, आयसोकोरिक ना, व्ही कॉन्स्टंटच असणार आहे ना, लक्षात येते का, हा इथं कॉन्स्टंट असेल ना, दोघा दोन्ही पॉईंटसाठी काय असेल, व्हॉल्यूमची व्हॅल्यू सेम असेल ना, अरे दोन्ही दोन पॉईंट आहेत ना आपल्या, दोन्ही पॉईंटसाठी काय असेल, व्हॉल्यूमची कॉन्स्ट व्हॅल्यू काय असेल, कॉन्स्टंट असेल, अशा टाईपचा ग्राफ असेल. नेक्स्ट ग्राफ आहे गाईज पी वर्सेस टी, हा ना गाईज, पी वर्सेस टी, नेक्स्ट ग्राफ आहे पी वर्सेस टी, पी वर्सेस टी कसा असेल बाबांनो, असा असेल, जसं पॉईंट नंबर पी वर्सेस टी, हा ना, पॉईंट नंबर वन असेल, पॉईंट नंबर टू असेल, अशा टाईपचा ग्राफ आहे, ते तीन ग्राफ आहेत आयसोकोरिकचे.
है ना। आता थर्मल थर्मल प्रोसेससाठीचे ग्राफ कसे असतील आणि सायक्लिक प्रोसेससाठीचे ग्राफ कसे असतील? थर्मल है ना, आयसोथर्मल, बरोबर ना, कसं आयसोथर्मल प्रोसेससाठीचं तिसरं ग्राफ आहे। इकडे लक्ष द्या, हातात मोबाईल आहे का? हां, इकडे लक्ष दे ना, काय चाललं आहे काय? आयसोथर्मल प्रोसेससाठीचे ग्राफ कसे असतील बघा। हां, तिसरा ग्राफ आहे आयसोथर्मल। हे रटूनच टाकायचं, हे ग्राफवरती प्रश्न असतात शेख, रटायचंच, घरी गेले की काय करायचं, ह्याला रटून टाकायचं पूर्ण, है ना। हां, सेम नसतं सगळं, खूप वेगळं असतं ते, सेम नजर ठेवली की सेम दिसतं ते, बरोबर ना। पहिला ग्राफ कोणता आहे बाबांनो? पी वर्सेस व्ही, पी वर्सेस व्ही, हा कसा असतो? हा ग्राफ कसा असतो रे? रेक्टॅंग्युलर हायपरबोला, बरोबर का? हे कसा असतो? रेक्टॅंग्युलर हायपरबोला, लक्षात आलं का? नंतर नंतरचा ग्राफ आहे गाईज व्ही वर्सेस टी, का असतो? व्ही वर्सेस टी, टी आहे ना, व्ही वर्सेस टी, टी म्हणजे काय असेल? पॉईंट नंबर एक असेल इथं, पॉईंट नंबर दोन असेल, दोघांची व्हॅल्यू कशी असेल? सेम असेल गाईज, लक्षात आलं का? हा वन, हा टू, है ना, सेम असेल, क्लिअर आहे गाईज? व्ही वर्सेस टीचा, कारण टेम्परेचर कॉन्स्टंट असेल ना आयसोथर्मलसाठी। नंतर काय असेल? पी टीचा ग्राफ असेल गाईज, पी वर्सेस टी, इथं पण काय असेल गाईज? हा पॉईंट नंबर वन असेल, पॉईंट नंबर टू असेल, ठीक आहे ना, वन टू, असाच ग्राफ असेल ना, पॅरल टू व्हॉट? वाय ॲक्सेस, लक्षात येते का? येस नो? इथंपर्यंत ग्राफ लक्षात राहतील? ग्राफसाठी एक चार्ट बनवा, व्यवस्थितपणे नोट्स बनवा, त्याचे कंटेंट डोक्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा, मुलांनो अभ्यासाची पद्धत अंडरस्टँड करा, गोष्टी वहीत नको आहेत आपल्याला, गोष्टी डोक्यात पाहिजे, डोक्यात, कोणी विचारलं ना खडखड सांगता आलं पाहिजे, स्पोर्ट तयार झाला पाहिजे। त्यासाठी काय महत्त्वाची गोष्ट आहे? इन्व्हॉल्वमेंट महत्त्वाची आहे ना, 24/7 डोक्यामध्ये पी सी बीच चालली पाहिजे, पी सी एमच चाललं पाहिजे। आपण जेवण दुपारचं केलंय का नाही आपल्याला कळलं नाही पाहिजे, आपण आज आंघोळ केलंय का नाही हे आपल्याला नाही कळलं पाहिजे, आज वार कोणता हे नाही कळलं पाहिजे, ब्लाइंडली अभ्यास करायचा, दिवस आहे का रात्र चालू आहे हे आपल्याला कळलं नाही पाहिजे। सगळ्यांच्या लाईटी बंद असल्या पाहिजे घरामध्ये, आपल्याच बिल्डिंगमध्ये, आपल्याच घरातल्या, आपल्याच रूममधली लाईट चालू असली पाहिजे 3-3 वाजेपर्यंत पहाटेच्या, समजायचं काहीतरी परिवर्तन होणार आहे। आणि जर तुम्ही असंच गबाळ्यासारखं येणं जाणं केलात, हा कोणता महिना चालू आहे रे? ऑगस्ट आहे, बरोबर ना, ऑगस्ट महिना चालू आहे, दिवस फटाफट जाण्यासाठी वेळ लागत नाही रे, फक्त आणि फक्त काय होतं, काहीच नाही हातामध्ये, हा ना, आणि इथं टपुरी पोरं तर भरपूरच आहेत, लक्षात आलं का? इथं न अभ्यास करणाऱ्याची गँग भरपूर आहे। इन द सोसायटी देर आर द टू टाईप ऑफ पीपल्स आर सर्व्हाइविंग, वन इज डुईंग हार्ड वर्क, अनदर वन इज अ लेसी, ऑलवेज पुट युअर सेल्फ इन द फर्स्ट कॅटेगरी बिकॉज देर इज अ लेस कॉम्पिटिशन। अभ्यास करणारे पोरं खूप कमी असतात, आणि आजकाल ना माहिती का, कारण पुऱ्यांना पोरं थोडे हटकेच आवडतात, असं कॉमन पोरं आवडत नाहीत, हा ना, छपरी पोरं आवडणार आहेत, काहीतरी एक्स्ट्रा असलं पाहिजे त्या पुरी, त्या पुरीला पण काय ते कळलं पाहिजे ना, आता तुला आता कने पुरी आहे समज, आता तेच तिथं असेल ना बाबा, मला होणारा असा असा ना, असा पाहिजे, असा टॅलेंटेड पाहिजे, कलर गेला खड्ड्यात, तुझा भांग गेला खड्ड्यात, डोकं पाहिजे ना बाबा, लक्षात आलं का? नाही तर पूर्गी कणी एकदा कणी हा ना अटॅच झाल्यानंतर पुन्हा जायचं म्हणतो, कशाला मी ह्याच्या नादी लागले हे एवढं येड आहे मला नंतर कळालं, असं म्हणेल ना ती पूर्गी, अगोदरच अभ्यास वाढवायचं रे, लक्षात आलं का? सायक्लिक प्रोसेसकडे जायचं, हा नाहीतर काय मग, सायक्लिक प्रोसेसकडे जाऊ गाईस, हा ना, सायक्लिक प्रोसेसकडे जायचं, हा जे ॲडव्हान्सचा प्रॉब्लेम आहे अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा। उगच ना ह्या मैक्याने माझं डोकं आउट केलं बघ, सायक्लिक प्रोसेस, सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय रे? सायकल फॉर्मेशन टेक प्लेस, इथं म्हणायचं नाही मयंक ॲटलस का हिरो, है ना, हे म्हणायचं नाही, सायकल म्हणजे है ना, सायकल म्हणजे गोल, है ना, सायकल फॉर्मेशन टेक्स प्लेस, त्यालाच काय म्हणतो आपण इंग्लिशच्या लँग्वेजमध्ये? लूप फॉर्मेशन टेक्स प्लेस ऑर लूप फॉर्मेशन, काय म्हणतो ते आपण? लूप फॉर्मेशन, काय म्हणतो आपण? लूप फॉर्मेशन।
सायकल फॉर्मेशन ऑर वॉट लूप फॉर्मेशन. इकडं बघा आता एक एक आता ग्राफ आहे असा एक अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. हा आहे हा हा पॉईंट आहे हा इथं गेला हा दुसरा पॉईंट इथे गेला हा ना हा तिसरा पॉईंट इथे गेला हा चौथा पॉईंट इथे गेला. ही प्रोसेस सायक्लिक आहे का? पॉईंट किती आहेत बाबा याच्यामध्ये लक्षात घ्या. इकडे बघा किती पॉईंट आहेत त्याच्यामध्ये शेख चार पॉईंट आहेत. किती पॉईंट आहेत त्याच्यामध्ये चार पॉईंट आहेत. पॉईंटचा नंबर 1, 2, 3, 4 सायक्लिक प्रोसेस आहे है ना. लूप बनला ना इथं काय बनला लूप बनला लूप लूप म्हणजे सर्कल बनला है ना. सायक्लिक प्रोसेस म्हणजे नेमकं काय असतं रे? सायक्लिक प्रोसेस म्हणजे नेमकं काय? इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट इज सेम. म्हणजेच काय आहे लक्षात घ्या ह्या प्रोसेसलाच का म्हणूयात आपण इनिशियल इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट का असतात बाबांनो सायक्लिक प्रोसेसमध्ये? फायनल स्टेट आर सेम इज कॉल्ड एज सायक्लिक प्रोसेस है ना. आर सेम. आता एक प्रश्न करायचा पी व्हीचा ग्राफ बघूयात आपण जे ॲडव्हान्स एक प्रॉब्लेम आहे अंडरस्टँड करायचं ह्या ग्राफवरती. लक्षात आलं का? आता कोणता आहे बाबांनो पी सीचा लास्ट पॉईंट आहे 5 मिनिटांमध्ये सोडणार आहे. लक्षात आलं का? पी व्हीचा ग्राफ बघायचा आपल्याला. कोणता ग्राफ बघायचा आहे? पी व्हीचा ग्राफ. पी वर्सेस व्ही पी व्हीचा ग्राफ बघायचा. पी व्ही प्रचंड महत्त्वाचे ग्राफ आहेत गाईज. पी व्हीचे लक्षात आलं का? पी व्हीचे काय आहेत? प्रचंड महत्त्वाचे ग्राफ आहेत गाईज. अंडरस्टँड करायचं तर कसं असेल बाबांनो पी व्हीचे ग्राफ कसे येते बघा. हा पहिला पॉईंट आहे. हं म्हणा हा पॉईंट नंबर 1 म्हणा. 1 पासून आपण कुठे गेलो? 2 गेलो. 2 पासून कुठे गेलो? 3 गेलो. 3 पासून कुठे गेलो? 4 गेलो. 4 पासून कुठे गेलो? 1 गेलो. आलं का किती पॉईंट झाले आपले? 1, 2, 3, 4 लक्षात येते का? आता पॉईंट नंबर 1 आहे गाईज. लक्षात घ्या 1, 2, 2 लक्षात येते का तुम्हाला? हा जो आहे ना लक्षात घ्या आता है ना 1, 2, 2 बरोबर ना है ना 1, 2, 2 गाईज है ना गाईज. एकच 1, 2, 2 प्रोसेस काय असेल? 1 ते 2 लक्षात घ्या रे. 1 ते 2 इथंच बघा दोघ. व्हेरी गुड. हे याला पाहिजे ॲप्लिकेशन आहे. काय झालं या दोन्ही पॉईंटचा? प्रेशर कॉन्स्टंट आहे. 2 पॉईंट आहेत ना दोन्ही पॉईंटचं काय? प्रेशर कॉन्स्टंट आहे. आयसो बारीक प्रोसेस आहे गाईज. आयसो बारीक प्रोसेस आहे. क्लिअर आहे? 1, 2, 2 का आहे आयसो बारीक. 2 ते 3 का असेल? 2 ते 3 ना गाईज. इकडे लक्ष द्या का असेल? काय असेल म्हणले की हा काय म्हणतो? काय असेल म्हणले की उत्तर द्यायचं कुठे गेले की काय? कधी जीवनात कधी उत्तर येणारच नाही आपल्या है ना. हां 2 ते 3 काय असेल? आयसोकोरिक असेल ना. काय असेल? आयसोकोरिक असेल. लक्षात आलं का? काय असेल? आयसोकोरिक असेल. पॉईंट क्लिअर आहे. नंतर 3 ते 4 काय असेल? 3, 2, 4 काय असेल रे? 3, 2, 4 म्हणजे हा ते हा म्हणजे काय असेल? 3, 2, 4 कसं असेल? आयसोबारिकच असेल ना. लक्षात घ्या. नंतर काय असेल? 4, 2, 1 काय असेल? हा आयसो कोरिक असेल. लक्षात येते का? आता ह्याची एक ट्रिक्स अंडरस्टँड करा. एच सी सी एच कलर चेंजेस करतो मी है ना. हा आता एच सी सी एच म्हणजे काय? पहिल्या प्रोसेससाठी हा इकडे बघा इथून इथं जायचं आपल्याला. ह्या पॉईंटहून ह्या पॉईंटला जायचं आहे. व्हॉल्यूम वाढवायचं आहे. तर ह्या प्रोसेसला टेम्परेचर द्यावं लागेल. हिटिंग द्यावं लागेल का कुलिंग द्यावं लागेल? काय द्यावं लागेल? हिटिंग द्यावं लागेल. इथं काय द्यावं लागेल आपल्याला? हिटिंग द्यावं लागेल. हिटिंग दिलं तरच काय होणार आहे?
व्हॉल्यूम वाढणार आहे. हिटिंग दिली तरच काय होणार आहे? व्हॉल्यूम वाढणार आहे. आता ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत जायचं आपल्याला, म्हणजे काय? प्रेशर कमी करतोय आपण, कूलिंग द्यावं लागेल. गाईस लक्षात आलं का? काय द्यावं लागेल? कूलिंग द्यावं लागेल. लक्षात आलं का? आता 3 पॉईंटपासून 4 पॉईंटला यायचं आहे, म्हणजे काय करायचं आपल्याला? व्हॉल्यूम कमी करायचं आहे, कूलिंग द्यावं लागेल. लक्षात येते का? हे फील होणं गरजेचं आहे रे. पुन्हा 4 पासून 5 पर्यंत जायचा प्रेशर, म्हणजे गॅस एक्सपांड करायचा. काय द्यावं लागेल? हिटिंग द्यावं लागेल गाईज. लक्षात येते का तुम्हाला? हा जेई मेन्स ॲडव्हान्समध्ये प्रॉब्लेम आहे गाईज. हिटिंग कूलिंग, कूलिंग हिटिंग. हे ग्राफ झाले फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बद्दल. दिस इज कॉल्ड ॲज अ कंटेंट. आणि कंटेंट हे फील झालं पाहिजे. आणि एक देखील गोष्ट डबल वाचायची गरज पडत नाही पोरांनो. माझ्याकडच्या वेड्या पोरांना 150 मार्क पडतात फक्त वही केलं तर. फक्त वही करा, बाकी काहीच करायचं नाही. जेवढं मी शिकवलं तेवढं केला तर भरपूर झालं. एक्स्ट्रा डोकं लावायची गरज नाही, फक्त नोटबुक करायची. ॲडव्हान्स होऊन जातं, मेन्स इझिली होऊन जातं. मेन्स इझिली तलाठी, पोलीस भरती, CET ॲडव्हान्स सगळे एक्झाम क्वालिफाय होतात. डायरेक्ट प्रश्न दिसतात रे, आपल्या पेज दिसतं आपलं एक्झाममध्ये बघितल्यानंतर. आणि एक्झाममध्ये सांगतो, सर तुम्ही म्हणलेलंच आठवतं आहे मला, ऑनलाईन केलेलं कळणा, व्हिडिओ डबल बघावं लागते पोरांनो ऑनलाईन केलं की. मी म्हणणं ऑनलाईन खराब आहे म्हणून. आपले बी आता ऑनलाईन बघणारे पोर आहेत. लेक्चर डबल बघावं लागतं. लक्षात येते का तुम्हाला? आजचं कंटेंट होतं. थँक्यू सो मच फॉर ॲक्टिवली लिसनिंग.